नगर परिषद पुसद मार्फत शहरात अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पिण्याच्या पाण्यात नारू नामक जंतू आढळला. पुसद शहरात नगर परिषद ही शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे फक्त आश्वासनच देते, प्रत्यक्षात मात्र शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणारे पिण्याचे पाणी हे अत्यंत गढूळ असल्याचे अनेक वेळा समोर आले. परंतु यावर नगर परिषद पुसद यांनी कोणतीही ठोस पावले उचलले नसून नगर परिषद ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या पिण्याच्या पाण्याचा गढूळ प्रकार आज पुसद शहरात उघडकीस आला. शहरातील नवीन पुसद येथील रहिवासी असलेले बाळकृष्ण तिलवंत यांच्या घरी आज सकाळी पिण्याच्या पाणी भरत असताना त्या पिण्याच्या पाण्यामध्ये नारू नामक एक जंतू आढळून आला. याबाबत हिंद न्यूजने त्यांची भेट घेतली व प्रत्यक्षात काय झाले हे जाणून घेतले असता त्यांच्या घरातील नळाच्या पिण्याच्या पाण्यात नारू नामक जंतू असल्याचे आढळून आले. त्यामुळे नगर परिषदकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा हा स्वच्छ नाही, याबाबत जनतेनेच आपल्या आरोग्याची स्वतःच काळजी घ्यायची आहे. नगर परिषद पुसद मात्र या प्रकाराकडे लक्ष देण्यास तयार नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. फक्त नगर परिषद पिण्याच्या पाण्यावर टॅक्स वाढविण्यातच मग्न आहे. आपण आज झालेलो आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये. इथून आपल्याला एक फोन आला होता एक व्यक्तीचा की पिण्याच्या पाण्यामध्ये त्यांच्या घरचा जे नळाचं पाणी आहे, पिण्याचं जो पाणी पितो, त्या नळाच्या पाण्यामध्ये एक छोटासा जंतू, आपण त्याला नारू म्हणतो, तो निघाला आहे. तर आपण त्याचबाबत माहिती घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अतुल गणेश तिलवंत. सकाळी मला तुम्ही फोन केला होता की पिण्याच्या पाण्यामध्ये नारू एक जंतू निघाला. नाही, गढूळ येतात कधी कधी, पूर्ण असं बेकार येतं म्हणजे रोज असं येत नाही, एकदम पूर्ण भुरकट पाणी येतो असं, एकदम गढूळ पाणी. मग पाणी प्यावं असं वाटत नाही, पण काय आता विलग नाही, पाणी प्यावंच लागते. बरं, सकाळी हा प्रकार किती वाजता घडला आणि कसा घडला? 8:30 नळ येतात, 9:00 तेवढ्यात घडलेला आहे. कारण पाईप लावला, मोटर लावली, पाणी भरता वेळेस डायरेक्ट बकेटीतच एकदम आढळून आलंय, म्हणून तुम्हाला कॉल करून सुटता सांगितली. तरी सगळ्यांनी पाणी बरोबर पाहून वगैरे प्याव ते सांगत आहे. बरं, याबाबत तुम्हाला कुठं तक्रार केली का किंवा कोणाला सांगितलं का तुम्ही? नाही, आणखीन तर कोणाला कळवलं नाही, पण जे बिल आलं होतं आता बिलवाले नळाचं, त्यांना मी सांगितलं होतं. ते बोलतात की नगरपालिकेत येऊन तिथं तुम्ही हे करू शकता, कम्प्लेंट वगैरे करू शकता, तिथं कळू शकता. आम्ही काय गेलो नाही सध्या, यांना बोलून इथे आता यांच्याकडे माहिती दिली. तर आपण बघू शकता की पाण्यात जे आहे नळाच्या पिण्याच्या पाण्यात नारू हा कीटक निघत आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाणी जेव्हा नळ येतो त्यावेळेस पाणी संपूर्णपणे चेक करावे, पाणी उकळून प्यावे, जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. आणि याबाबत कोणालाही पाण्याच्या समस्या किंवा इतर कोणत्याही समस्या असल्या तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या समस्या या नगरपालिकेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचू. धन्यवाद.